मी हाय कोली सोरिले डोलीरा मुंबई च्या किनारी अगं मार्किन कोली हानलं गोली गचल जाऊ बाजारी अलिबाग मध्ये मुरुड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फिरायला येत आहे तर आमच्या ह्या प्रॉपर्टीला भेट द्यायला विसरू नका. आता हल्लीच आम्ही दिवाळीमध्ये ही प्रॉपर्टी आमच्या हातात आले. ही प्रॉपर्टी आपल्या मुरुड चौपाटीवरून एक अर्धा किलोमीटरवर आहे आणि जी मुरुडचा किल्ला आहे इथून अगदी 5 किलोमीटरच्या हाकावर आहे. आणि तुम्हाला मुंबईवरून जरी यायचं असेल तरी 140 किलोमीटर वरून अंतर आहे. इथे पोचायला तुम्हाला 110 किलोमीटर आणि अगदी बीच फेसिंग प्रॉपर्टी तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतोय. आणि ह्याचे जे काय आतले नजारे आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शूट करूया. चला तर मग पाहूया आमची नवीन प्रॉपर्टी. Thank you.
मित्रांनो, आपल्यासोबत ह्या हॉटेलचे प्रमोटर आहेत सचिनदादा जाधव. तर तुम्ही जेव्हा या हॉटेलमध्ये याल तर तुम्हाला प्रत्यक्षात सर्व्हिस देण्यासाठी हा माणूस असेल जे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत. आणि दादांनी आत्ताच हल्लीच आम्ही सांगितलं त्याप्रमाणे दिवाळीमध्ये हा हॉटेल ताब्यात घेतलं आहे आणि मुरुडमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झालेत. तर आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. दादा, तुम्ही काय म्हणाल ह्या हॉटेलबद्दल? सगळ्यात मेन महत्त्वाचं की लोक येतात बीचसाठी. हे हॉटेल आपलं बीचवरती, रूममधून पण सी फेसिंग, रूममधून बेडवर बसून पण त्यांना आनंद घेता येतो समुद्राचा, बीचचा. ते त्यांना इथून एक 10 सेकंदावरती रूममधून बाहेर पडल्यानंतर एक 5 ते 10 सेकंद बीचवरती जातात, रूममधून पण त्यांना बीच दिसतो. आणि ह्या हॉटेलला आपल्या आज 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी हॉटेलचे क्लिनेसपणा, हायजेनिकपणा, सेक्युअर फॅमिलीसाठी पूर्णपणे हायजेनिक, सेक्युअर आणि सुरक्षा आहे, सुरक्षित आहे. आणि हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस, त्यानंतर फूडची सर्व्हिस आपण एकदम कोकणी पद्धतीनं आणि जशी हवी तशी ज्या चवीची क्लायंटना पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्यांना प्रत्येकानं आपण बनवून देत असतो. आता आपण प्रामुख्याने मुंबईकडून आणि पुण्याकडून लोक जेव्हा येतात ते कोकणी फूड आणि मासे खायला येतात, तर ते आम्ही रात्रीच खाल्ले इकडे, तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही काय सांगाल? तुमचं कुक आणि जे बनवणारे आहेत ते कोकणीच आहेत की कॉम्बिनेशन मध्ये ठेवलेले आहेत? आपण कोकणी कुक आणि कोकणी मावश्या ठेवलेल्या आहेत, प्लस आपण पंजाबी आणि चायनीजसाठी कुक सेपरेट ठेवलेलं आहे की दोन्ही पण लोकांना दोन्ही गोष्टीचा आस्वाद घेता यावा. कोकणीमध्ये, कोकणमध्ये आल्यानंतर त्यांना कोकणी स्वाद, कोकणीची चव जी असते, सोलकडी असू दे, उकडीचे मोदक असू दे, तांदळाची भाकरी, पापलेट, सुरमय, प्राउन्स, या सर्व गोष्टी ज्या कोकणी पद्धतीने बनवल्या जातात त्या आपण त्या प्रॉपर त्या प्रिपरेशन आपण बनवून देतो. आपलं हॉटेल एकतर आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर क्लायंटना ज्या सुखसुविधा सर्व पाहिजे त्या आपण सर्व ठेवलेल्या आहेत. स्विमिंग पूल आहे, आपलं वायफाय आहे प्रत्येक रूमला, लाईट गेल्यानंतर इकडं लाईट असतो इश्यू, तर जनरेटर आपलं पूर्ण लाईट गेले गेल्या 1-2 मिनिटाच्या आत जनसेट आपलं चालू होऊन सगळ्या पूर्ण रिसॉर्टला लाईट मिळते. त्यानंतर वायफाय, सगळ्या गोष्टी आपण जे पाहिजेत त्या ठेवलं. पार्किंग खूप सुंदर आहे इकडे आतमध्ये. चिल्ड्रन प्ले एरिया आम्ही बघितला, एक छोटं गार्डन आहे समोर, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर मला तरी वाटतं एक मुरुडमधला एक उत्तम पर्याय आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. दादा तर बसलेच सर्व्हिस करायला, सर्व्हिस द्यायला तुम्हाला. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करेन की ह्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि एक अनुभव नक्कीच घ्या. धन्यवाद. काय मग, कसा वाटला आमचं हॉटेल आणि हा व्हिडिओ आजचा? तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला हे खरंच मुरुडला भेट द्यायची आहे तर आमच्या ह्या प्रॉपर्टीला नक्की भेट द्या. त्यासाठी तुम्ही ह्या वरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची बुकिंग करू शकता. व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट करा आणि फायनली सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.